कल्याण लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित उमेदवार बाबाजी पाटील यांनी आपल्या मतदार असलेल्या परिसरातील उल्हासनगर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. पुढची रणनीती काय असणार? लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माझं नाव घोषित झालेलं आहे. पुढच्या हप्त्यामध्ये त्याचा फॉर्म भरणार आहे. परंतु नुसते राष्ट्रवादी नसून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मनसे पण आम्हाला साथ देतो. राजीव पाटलांनी सुद्धा मला साथ देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे पण बरेचसे ग्रुप आपल्या बरोबर आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस पार्टी हे सर्व समाजाला घेऊन चालणारी पार्टी आहे. मला विश्वास आहे की उल्हासनगरचे सर्वच समाज, सर्वच मतदार मला साथ देतील, याच्यात कुठलीच दिलभर शंका नाही. आणि मी निवडून येणार हे त्यांच्या आज उत्साहावरनं म्हणून. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय कामं झालेली नाहीत, लोकांना जो त्रास आहे, ती कामं कशी करणार आहेत आणि तुम्ही आग्रिक जो पॅटर्न आहे त्याच्याबाबत लोकांची जी तुमच्याकडे बघण्याचा नाश्ती पण आहे ते तुम्ही कसं काय? आग्री पॅटर्नच्याबद्दल मी कधी काही बोललेलोच नाही. मी आग्री समाजामध्ये जन्म माझा झालेला आहे आणि मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. इथं समाजाचा कुठलाही प्रश्न येत नाही. सर्व समाज, सर्व धर्म समभावाच्याच उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आग्री हा पॅटर्न बिटर्न काही नाही आहे. आग्री समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि मी इथं स्थानिक आहे. कितीतरी वर्षाने कल्याण लोकसभेचा उमेदवार कल्याणमध्ये राहणाऱ्यालाच दिलेला आहे. नाहीतर पूर्वी बाहेरून येऊन इथे उभे राहत होते. आज पण तेच आहे. परंतु इथला स्थानिक उमेदवार, स्थानिक भूमिपुत्र मी असल्या कारणाने कदाचित तुम्ही आग्री म्हणून बोलत असाल, पण मी आग्री समाजाचा आहे. समाज तर सर्व पाठिंबा असतो, सर्व समाजाचाच मला पाठिंबा. पटेल साहेब इथे, इकडे कोरिया साहेब इकडे, सरदार साहेब आपले बरोबर, मी सर्व धर्मालाच, आम्ही सर्व समाजालाच घेऊन. 27 गावांचा जो प्रश्न आहे तो अजून प्रलंबित आहे, तो तुम्ही पुढे कसं करा? 27 गावांचा खूप मोठा जटिल प्रश्न. गेल्या 35 वर्षापासून 27 गावं कधी महापालिकेत कधी ग्रामपंचायत असं असतं. मागच्या वेळी सुद्धा 5 वर्षापूर्वी स्थानिक सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की निवडणूक त्यांची पंचवर्षी जी 2015 निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच त्यांना ग्रामपंचायतमध्ये टाकले जातील. परंतु अजून त्याची काही पूर्तता झालेली नाही. तिथे कुठल्याही प्रकारची कामं होत नाही. पाण्याचा खूप मोठा जटिल प्रश्न. 27 गावांमध्ये जी जी बांधकामं केल्यास ती त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये करून सुद्धा तिथला रजिस्ट्रेशन बंद आहे. तो स्थानिक नेत्यांनी बंद केले आहे. तो काही कुठल्या शासनाने त्याचा GR काढलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा परिपत्रक काढलेला नाही. परंतु ते बंद आहे. ते एकच त्यांचा उद्देश आहे की 27 गावांच्या लोकांना तकलीफ द्यावी. हे उद्देश आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की मी जर निवडून आलो तर हे 27 गावं असतील किंवा 14 गावं असतील किंवा 22 गावं असतील किंवा नेवाली पट्टा असेल जो हजी मलंगचा पट्टा आहे, तिथे सुद्धा खूप मोठा अन्याय आज सरकारच्या मार्फत होतो. कारण गेल्या 100 वर्षापासून ती जमीन आपलं स्थानिक शेतकरी स्थानिक भूमिपुत्र कसत आहे. ती फक्त ब्रिटिश सरकार असताना तिथे धावपट्टी करण्यासाठी त्यांच्याकडून भाड्यारूपाने जागा घेतली होती आणि ती धावपट्टी बंद झाल्याच्या नंतर ती जागा त्यांना परत नावावर करून देणार होते. पण ते सरकारने दिलं नाही. ती जागा चुकून नावावर राहिलेली, पण ती जागा आपल्या स्थानिक भूमिपुत्रांची, स्थानिक शेतकऱ्यांची आहे. आणि ती मिळवण्यासाठी सुद्धा मोठं आंदोलन केलं जातं आणि त्याच्यासाठी 3-3, 4-4 महिने त्यांना गोरगरिबांना अटक केली जातात. हा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि ते उद्रेक 29 चर्चा पेटीमध्ये